नमस्कार मंडळी, खाद्य आणि भ्रमंतीच्या आजच्या भागामध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत अख्ख्या मसूरची आमटी. ही आमटी आमच्या घरी नेहमी केली जायची आणि ह्यामध्ये आम्ही अंड फोडून घालायचो. तुम्ही बघू शकाल हे अंड सुद्धा या मसूर मध्ये ती व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे. ही साधी सोपी आणि चविष्ट अशी आमटी करण्यासाठी जास्त कुठल्या पदार्थांची पण आपल्याला गरज लागत नाही. ही चवीला इतकी रुचकर लागते आणि ही खायची कशाबरोबर, तर भाताबरोबर तुम्ही खाऊ शकाल, भाकरी बरोबर तर ह्याचा स्वाद खूपच छान येतो, चपाती बरोबर सुद्धा तुम्ही खाऊ शकता. जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर माझ्या नाही त्या बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे काय होईल की मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन सर्वप्रथम आपणास येईल. तर आता झटपट रेसिपीला सुरुवात करूया. अख्ख्या मसूरची आमटी करण्यासाठी इथे मी हा मसूर 2 तास भिजायला ठेवलेला होता आणि मसूर भिजायला ठेवताना 2 ते 3 वेळा पाण्याने चोळून धुवायचा, कारण मसूर मध्ये स्टार्च हा खूप प्रमाणात असतो. मसूर मधील आधीच हे पाणी मी काढून टाकते. मसूर भिजेल इतपत आपण ह्यामध्ये पाणी घालून घ्यायचंय. कुकर मध्ये मी 1 ग्लास पाणी घातले, त्यामध्ये हा मसूर ठेवते. कुकर गॅसवर ठेवून कुकरची 1 शिट्टी काढून घ्यायची. सर्वप्रथम आपल्याला आमटीसाठी मसाला करून घ्यायचा आहे. त्यासाठी इथे हा मी मध्यम आकाराचा 1 कांदा उभा आणि पातळ कापून घेतलेला आहे. या पॅनमध्ये 1/2 चमचा तेल गरम करत ठेवलंय आणि त्यामध्ये हा कांदा घालून गॅसची फ्लेम मीडियम ठेवून गुलाबीसर परतून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकाल की कांदा हा मी गुलाबी रंगावर भाजून घेतलेला आहे. इथे मी 1 टेबलस्पून ओलं खोबरं घेतलेलं आहे, ते ह्यात घालायचं. तेही कांद्याबरोबर थोडं परतून घ्यायचं. त्यावेळेला गॅसची फ्लेम ही लो ठेवायची. खोबऱ्याचा रंग बदलेपर्यंत खोबरं भाजून घ्यायचंय. मी बघू शकाल की खोबऱ्याचा रंग सुद्धा बदललेला आहे. त्यावेळेला गॅस हा बंद करायचा. ह्यापेक्षा जास्त खोबरं भाजायचं नाही. खोबरं हे जास्त भाजलं गेलं तर आमटीला जळकट असा वास येईल, त्यामुळे ते इतपतच भाजायचंय. हा खोबरं मी थंड होण्यासाठी या डिश मध्ये काढून घेते. हे वाटप थंड झाल्यानंतर मी मिक्सर मध्ये वाटून घेणार आहे आणि कोकणामध्ये आमटी किंवा भाजीसाठी अशा प्रकारेच वाटप करतात. अख्खा मसूर कुकरला 1 शिट्टी काढून घेतलेला आहे आणि शिट्टी झाल्यानंतर लगेच त्याच्यातील वाफ काढून तो मी बाहेर काढून ठेवलेला होता. तुम्ही बघू शकाल की किती व्यवस्थित असा शिजलेला आहे. हे बघा, जर का शिट्टी झाल्यानंतर हा टोप कुकरमध्येच ठेवला असता तर त्याची पेस्ट झाली असती. तो लगेच कुकरच्या बाहेर काढून ठेवावा. या कढईमध्ये मी 2 टेबलस्पून तेल गरम करत ठेवलंय. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये हा सालासकट ठेचलेला लसूण आहे, असे 4 लसूण मी घेतलेला आहे, तो घालायचाय. 1/4 टीस्पून हिंग पावडर, 1 मध्यम आकाराचा कांदा मी बारीक चिरून घेतलाय, तो घालायचा. अशा लो फ्लेमवर कांदा हा व्यवस्थित शिजवून घ्यायचाय. कांदा हा चांगला गुलाबीसर झालेला आहे. यामध्ये घालूया 2 टीस्पून मालवणी मसाला, 1 टीस्पून लाल तिखट, यावेळेला कॅमेरा बंद झाला होता, 1/4 टीस्पून हळद, 1/2 टीस्पून गरम मसाला पावडर. आणि ही गरम मसाला पावडर होममेड आहे. गरम मसाल्याची लिंक ही मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे. आपण व्यवस्थित परतून घेऊया. हा मसाला मी तेलात छान परतून घेतलेला आहे. यामध्ये घालूया हा आपण कुकरला लावलेला हा मसूर. सर्व मसूर ह्यामध्ये घालून घेते. तुम्ही बघू शकाल ह्याचा कलर पण किती छान आलेला आहे. ही पूर्ण वाटी भरून गरम पाणी मी ह्यामध्ये घालते आणि 1 मिनिटासाठी ह्यावर झाकण ठेवणार आहोत. 1 मिनिट झालेला आहे. बघूया, आमटीला छान उकळी आलेली आहे.
त्यावेळेला आपण हे जे वाटप वाटून ठेवलेलं होतं ते ह्यात घालून घ्यायचंय. या मिक्सरच्या भांड्यात मी पाणी घालून एक कपभर पाणी यामध्ये घालते. तुम्ही बघू शकाल, ही बघा इतपत पातळ अशी ही आमटी झाली पाहिजे. यामध्ये चवीनुसार मीठ घालायचंय आणि मीठ घालताना आपण ह्यामध्ये अंडी सोडणार आहोत त्या प्रमाणात मीठ घालून घ्या. आणि ह्याला आता चांगली उकळी येऊ द्यायची. तुम्हाला जर ही रेसिपी आवडत असेल तर रेसिपीला लाईक करा आणि कमेंट्स करून सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. आमटीला उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम ही कमी करायची आणि त्यामध्ये हे अंड आहे ते अलगदपणे ह्यामध्ये घालायचंय. यानंतर हे दुसरं अंड सुद्धा आपण ह्यात घालून घेऊया. पहिलं अंड हे इथे घातलेलं होतं तर दुसऱ्या बाजूला हे अंड अलगदपणे सोडायचंय. ही रेसिपी आमच्या घरात पूर्वीपासून करत आलेलो आहोत आम्ही, तर तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. पण ह्यामध्ये दोन अंडी सोडलेली आहेत आणि अंडी घातल्यानंतर ही आमटी आता हलवायची नाहीये. पूर्णपणे अंडी हे शिजू द्यायचे. हे एक दोन मिनिटासाठी मी आता हे झाकून ठेवते. दोन मिनिटं झालेली आहेत, झाकण उघडून बघूया. तुम्ही बघू शकाल की हे बघा अंड हे शिजलेलं आहे आणि मसूरमध्ये हे अंड व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुमचे मित्रमंडळी नातेवाईक यांना ही रेसिपी शेअरही करा. आणि ही रेसिपी कोकणातील पारंपरिक रेसिपीपैकी आहे. पुन्हा भेटूया अशाच साध्या सोप्या आणि नवनवीन रेसिपीसोबत. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.